सोयगाव येथील कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सोयगाव व कृषी विभाग सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष भालेराव कृषी अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांनी केले तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जीवनक्रमाची व त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली विठ्ठल जाधव नायब तहसीलदार सोयगाव यांनी ई पीक पाहणी अतिवृष्टी झाल्यास घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले मनोज सैंदाणे कृषी अधिकारी सोयगाव यांनी महा डीबीटी योजना एम आरईजीएस योजना याविषयी माहिती दिली संपत वाघ मंडळ कृषी अधिकारी बनोटी यांनी पी एम किसान योजनेची माहिती दिली रमेश गुंडिले मंडळ कृषी अधिकारी फरदापूर यांनी पीक विमा योजनेची माहिती दिली अमोल महाजन बीटीएम यांनी आत्मा योजना शेतकरी गटसंघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली प्रगतीशील शेतकरी ईश्वर सपकाळ तिडका दिलीप पाटील सुनील पाटील यांनी त्यांच्या शेतातील वैयक्तिक अनुभव सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान चौधरी कृषी पर्यवेक्षक फरदापूर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप पाटील कृषी पर्यवेक्षक बनोटी एक यांनी केले कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत अधिकारी कर्मचारी पंचक्रोशीतील प्रगतीशील शेतकरी यांची उपस्थिती होती